संजय राउत पर हुई ईडी कार्रवाई पर बात करते हुए भाजपा विधायक चंद्रशेखर बावनकुए ने कहा कि खुद पर अगर कार्रवाई हुई है तो इसका मतलब ये नहीं कि प्रधानमंत्री मोदी या अन्य लोगों को दोषी ठहराया जाए। अगर ईडी ने कार्रवाई की है तो उसका कोई उद्देश्य होगा। किसी की सरकार होने का और ईडी की कार्रवाई करने का कोई भी मतलब नहीं है, ऐसा स्पष्ट मत विधायक बावनकुए ने व्यक्त किया। क्या पद्धति ने ईडी कार्रवाई करता है, ईडी हा जो नियम है आणि ईडीचे जे त्या ठिकाणी संपूर्ण कायद्याचं जर रूपरेषा बघितली, कुणाची सरकार असो ईडी ही ईडीच्या नियमाप्रमाणे कारवाई करतं आणि हा देशाचा कायदा काँग्रेस सरकारच्या काळात पारित झाला, त्यामध्ये काय काय कुठल्या कुठल्या नियमांनी कारवाई केली पाहिजे हे सर्व अधोरेखित केलं आहे। त्यामुळे आता ज्याच्यावर कारवाई झाली तो हेच म्हणणारच आहे की माझ्यावर चुकीची कारवाई झाली, माझं असं नाही, माझं तसं नाही आहे। जर चुकीचं असेल तर न्यायालयात जा ना, न्यायालयातून तुम्हाला ते त्या ठिकाणी सोडवता येतील ना न्यायालयातून। आणि त्यामुळं मला वाटतं आपल्यावर कारवाई झाली म्हणून मोदीजींना आणि बाकी लोकांना त्या ठिकाणी दोषी धरणे काही योग्य नाही। ठीक आहे सर।